मोसंबी पिकाचे व्यवस्थापन आणि भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐका. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच प्रकारची माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. इस्रायलने काय केलं हे आपल्याला माहिती नाही साहेब. नाही हे आपले लोक म्हणता म्हणून इस्रायलने काय केलं ते खूप थोड्या लोकांना माहिती आहे. आपल्या लोकांना ते नॉलेज नाहीये. सगळ्यात महत्वाचं अगोदर जाणून घ्या इस्रायल मध्ये काय होतं आणि काय नव्हतं. सर्वप्रथम इस्रायल मध्ये ज्या पिकाचं अस्तित्व माती असते, निसर्गाचं अस्तित्व मातीवर आहे, तर सर्वप्रथम इस्रायल मध्ये मातीच नव्हती. नंबर दोन, ज्याचं जीवन म्हणजे पाणी आहे, ज्या वनस्पतीचं प्राण्यांचं सगळ्यांचं जीवन म्हणजे पाणी आहे, ते इस्रायल मध्ये पाणी नव्हतं. नंबर तीन, इस्रायल मध्ये शेती करण्यासाठी जसं जमीन आणि पाणी नव्हतं, तिसरी गोष्ट तिथं पैसाही नव्हता. नंबर चार, पैसा नव्हताच नव्हता, मनुष्यबळही नव्हतं. अच्छा. आणि ह्या अशा अडचणी असताना इस्रायल आज जगामध्ये टॉपवर गेला. मग इस्रायलनं असं केलं का 8x12 लागवड केली का? इस्रायलनं काय केलं? सर्वप्रथम माती पैशानं विकत घेऊन माती तयार केली. नंतर पाणी व्यवस्थापन करताना पाण्याची कमतरता असल्या कारणानं ज्या झाडाला जेवढं पाणी लागतं तेवढंच दिलं. आपल्यासारखं रात्र मोटर नाही चालवली बागेमध्ये, दुसऱ्याच्या शेतात पाणी नाही काढलं आपल्या मोटरचं. नंबर तीन, इस्रायलनं काय केलं? जेवढं लागतं तेवढंच खत दिलं. आपल्यासारखं ट्रॅक्टरनं खत आणून बैलगाडीनं कापूस नाही नेला. बैलगाडीनं खत आणायचं आणि ट्रॅक्टरनं कापूस न्यायचं ही भूमिका इस्रायलची आहे. म्हणजे इस्रायलनं काय केलं? लागतं त्या प्रमाणातच देऊन बघितलं तर उत्पन्न वाढतंय. आपण काय करतो, जिथं एक हेक्टरला जसं हेक्टर 80 किलो नत्र पाहिजे, आपण हेक्टर 5 क्विंटल देतो. का? तर आपल्याकडे पैसा जास्त झालेला आहे. म्हणून सांगतो इस्रायलनं काय केलं? सखोल अभ्यास केला. लागतं त्या प्रमाणात द्या, लागतं त्या वेळेलाच द्या. अशानं उत्पन्न वाढतंय. इस्रायलनं असं नाही केलं आपल्या शेतकऱ्यांसारखं वर्षातून 2-3 वेळेस मेहनत करा, झाडांच्या मुळ्या तोडा, वर्षातून 5-6 वेळेस अति प्रमाणात खत द्या, पाण्याचं काही नियोजन नाही, ऊसामध्ये गव्हामध्ये मोसंबी घ्या, मोसंबीमध्ये केळी घ्या, केळीमध्ये संत्रा घ्या, संत्रामध्ये अंगूर घ्या, असं केलं नाही. तर इस्रायलनं व्यवस्थापन व्यवस्थित केलं त्यावेळेस ते नंबर 1 वर गेले. असं 8x12 लागवड केल्यावर तुम्हाला माहिती काय होतं साहेब? आता मला सांगा, 8x12 लागवड करणे म्हणजे एकंदरीत झाडाची संख्या वाढवणे, मान्य तुम्हाला? हो, संख्या वाढली. मग मला सांगा, झाडाची संख्या वाढल्याने उत्पन्न वाढतं का? झाड वाढलं तर उत्पन्न वाढतं? नाही, झाड वाढलं तर उत्पन्न वाढलं. मग झाड संख्या तर माझ्या 1 गुंठ्यामध्ये 10,000 कलम आहे रोप. मग मी धरू का तिथं मोसंबी? नाही, पकडता येते तिथं, काय प्रॉब्लेम आहे? 1 गुंठ्यात 10,000 झाड संख्या आहे माझी, मग तिथं उत्पन्न यायला पाहिजे ना मला? हो. नाही येत. मग जर असं झाड संख्या वाढल्याने जर उत्पन्न वाढले असती तर मग औरंगाबाद झालं, अमरावती झालं, नागपूर झालं, काटोल झालं, यांनी 1x1 शहरीकरणामध्ये लोकांनी गच्चीवर 1x1 कुंडेमध्ये झाड लावून 50 किलो माल काढला असता. जसं तुमच्या 1 एकरमध्ये 43,560 स्क्वेअर फूट राहतं ना, मग आपण 43,560 झाड लावले असते, उत्पन्न काढलं असतं. परंतु तसं होत नाही. निसर्गाचा नियम आहे, चार फळाच्या संगोपनासाठी 1 स्क्वेअर फूट जागा, 1000 मुळ्या आणि 100 पानसंख्याची गरज असते. मग 20x20 लागवड करताना जसं की 400 स्क्वेअर फुटाचं झाड होतं, तर 20x20 लागवड करताना 400 स्क्वेअर फुटाचं झाड होतं, या सूत्रानुसार त्याला 1600 फळधारणा होती. 1600 × 2 तुम्हाला माहिती 200 ते 250 ग्रॅम मोसंबी बनती. मग 1600 × 250 केल्याच्या नंतर 3.5 क्विंटल उत्पन्न देण्याचे दावेदार हे 20x20 अंतर आहे. 15x15 लागवड करताना 225 स्क्वेअर फुटाचं झाड बनतंय, त्या हिशोबानं त्याला 1000 फळधारणा होते. 1000 × 250 करा, 2.5 क्विंटल माल देण्याचं दावेदार हे 15x15 अंतर असतं. 10x15 लागवड जर केली तर 150 स्क्वेअर फूट जागाचे 150 स्क्वेअर फुटाचं झाड बनतंय. 150 स्क्वेअर फुटाला या सूत्रानुसार 600 फळधारणा होती. 600 × 250 करा, 1 क्विंटल माल देण्याचं दावेदार हे तुमचं 10x15 झाड असतंय. बरोबर आहे ना? हो.
मग तुम्ही आता काय करणार आहे, 4x15 किंवा 5x15, तर 5x15 करताना 25 square foot झाड होणार, 25 × 100 फळधारणा होणार, 100 × तुम्ही 250 करा, 25 किलो माल हे तुमचं 5x15 अंतर आहे. 5x15 अंतर हे तुमचं 25 किलो माल देण्याचं दावेदार आहे, कारण सूत्र त्याला हे आणि हे सूत्र नसतं. मग एक बॅगच्या कुंडीत 50 किलो माल आला असता आणि 5x15 लागवडीतही 3 क्विंटल माल आला असता, पण सूत्र हे त्याला वजाबाकीच्या सूत्रांनी गुणाकार केले जात नाही, गुणाकाराच्या सूत्रांनी वजाबाकी केले जात नाही. बरोबर आहे ना? बरोबर. मग आता तुम्ही म्हणताल, तुम्ही असं कसं म्हणता, 20x20 लागवड केली तर 400 square foot झाड होते, तुम्ही 15x15 लागवड केली तर 225 square foot झाड होतं. त्याचं याचं सुद्धा एक सूत्र आहे. निसर्गाने झाडाला एक सूत्र बांधून दिलेलं आहे की खोडापासून तुम्ही पूर्वेला जेवढे तेवढेच पश्चिमेला जायचं सांगितलं, जेवढे दक्षिणेला खोडापासून तेवढेच उत्तरेला जायचं सांगितलं. आणि असं जर नसतं झालं तर मग तुम्ही निसर्गामध्ये त्रिकोणी चौकोनी षटकोनी झाड आढळले असते. निसर्गामध्ये गोल झाड का आढळता? कारण त्याला चारही बाजूने सारखं जायचं परमिशन दिलेलं आहे. बरोबर. मग आम्ही सांगतो की बाबा 5x15 लागवड करता तर 5 अंतर मिळेल, 15 अंतरात तुमचं 10 फूट रान रिकाम राहील. मग रिकाम्या रानाचं उत्पन्न मिळत नाही. रिकाम्या रानाचं जर उत्पन्न मिळालं असतं तर मग तुम्ही एवढी झाडं कशाला लावली असती? 1 एकर मध्ये 4 झाडं लावूनही उत्पन्न तेवढं झालं असतं. आणि काही अति हुशार लोक म्हणतात, नाही साहेब तुम्ही चुकीचं सांगता, 5x15 लागवड केली तर 5 अंतर मिळतं आणि 15 अंतर मिळतं. मग मला सांगा, 15 अंतर मिळतं याचा अर्थ असा झाला की झाडं एका साईडला जास्त वाढली. बरोबर आहे ना? बरोबर. कारण इकडे 5x5 तर मिळालं, मग आता 15 अंतर मिळण्यासाठी त्याला एक साईड जास्त वाढावं लागल ना. मग एक साईड झाड जर जास्त वाढलं असतं तर मग तुमचे काटोलचे झाड आमच्या औरंगाबादला आले असते, पाकिस्तानचे झाड भारतात आले असते. आणि असं होत नाही. याचे कारण दोन पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. झाडे एक साईड वाढत नाही याचे दोन कारण सांगतो. मला सांगा, तुमच्या 15 ते 20 वर्षाच्या संत्रीची असो किंवा मोसंबीची बाग असो, त्याच्यामध्ये जर एखादं झाड अचानक मेलं वाढलं तर आजूबाजूची 4 झाड ती जागा भरून काढली कधी आढळली का? आणि तुम्ही कडीचे जे गल्ले असत्या लास्टच्या धुऱ्याच्या बांधाच्या कडीच्या ज्या लाईन असत्या त्या दुसऱ्याच्या शेतात कधी गेलेले ऐकले का? मग तुमच्या एखाद्या साईडला दुसऱ्याचं शेत रिकाम पडलेलं असतं, मग लास्टची गल्ली लास्टच्या कडीचे जे झाड असतात ती का जात नाही दुसऱ्याच्या शेतात? कारण सांगा ना. इकडे तेवढंच वाढन तिकडे तेवढंच वाढन. हा मग कशाला 4x20 ची लागवड करायची आपल्याला? नाही, मग मला एक गोष्ट सांगा, जे फळोद्यानवाले 20x10 सांगतात ते कसं काय? मग कोण सांगत? ते फळबागवाले, त्यांचं रोप युक्त आहे ना. 20x4 सांगितलं, संख्या वाढली ना. 20x10 असू द्या, त्यांची रोपाची संख्या वाढणार आहे ना. मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं रोप जास्त जात ना. मग त्यांना एक काम करा ना, म्हणाव झाड संख्या वाढल्याने उत्पन्न वाढतं ना. मग तुम्ही झाड विकता कशाल म्हणा? तुमच्या वाफ्यामध्येच मोसंबी उत्पादन सुरू करा ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता नर्सरीवाल्याकडे किती रोप असतं? 1 लाख 2 लाख 70 हजार 50 हजार रोप असतं ना. मग त्यांना म्हणा ना, तुमचे 1 लाख रोप आहे तर मग तुम्ही 1 लाख रोपाचीच फळधारणा करा, भरपूर मोसंबी निघल, रेल्वेची रेल्वे भरून जाईल म्हणा. जाईल का भरून? नाही. मग काही त्याची बंधनं असतात, काही मर्यादा असतात. मोसंबी पिकाचे व्यवस्थापन आणि भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐका. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच प्रकारची माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.